राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला बरेचसे आपले शेतकरी बांधवांनी कमेंट केलं होतं की आम्हाला शेततळ्याविषयी माहिती सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला एक माझी सुरुवातीला विनंती राहील की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपले जे नवीन व्हिडिओ पाहणारे असतील शेतकरी बांधव, त्यांनी सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका, जेणेकरून मी टाकलेले माहिती तुम्हाला लगेच कळवण्यासाठी तुम्हाला घंटीचं चिन्ह पण दाबायचं आहे आणि व्हिडिओ लाईक पण करा बरं का. म्हणजे काय होतं, मला बी लय बरं वाटतं आहे व्हिडिओ टाकल्यामुळे, म्हणजे पूर्ण तुम्ही लाईक केल्यामुळं म्हणजे नवीन नवीन माहिती द्यायला ह्याला म्हणजे चांगलं समाधान वाटतं आहे, जेणेकरून आपल्याला आपण ही काम करतो आहे त्याला पसंती मिळते, त्याच्यामुळं थोडंसं लय चांगलं वाटतं आहे. तर मित्रांनो, मला हे शेततळं बनवायला 2,87,000 रुपये पूर्ण खर्च आलेला आहे. आता शासनाचे येतील बघा, 1,77,000 काहीतरी, म्हणजे 1,71,000 काहीतरी येणार आहे, ते आणखीन काय आले नाही. तर मित्रांनो, पण तुम्हाला हा शेवटपर्यंत माहिती, सुरुवातीपासून खोदकामापासून ते अस्तरीकरणापर्यंत पूर्ण माहिती सांगितलेली, पाणी सोडल्याच्या नंतर पण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली, त्याच्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा. मला ही शेततळं बनवायला, अस्तरीकरणाला मदत करणारे आपले कर्मयाचे संतोष काशीनाथ कांबळे यांनी खूप अशी मदत केली, म्हणजे माझ्या कल्पनाशक्तीच्या बाहेरची मदत केली, त्यांचे पण उल्लेख मी ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ चुकू नका, शेवटपर्यंत पहा आणि पाण्याचा वापर तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला जूनपासून तयारी करायची. जूनपासून मी तुम्हाला चांगले व्हिडिओ आणि मी ते चांगले दिलेलेच आहेत, पण आणखीन नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि कमी कालावधीचे पिकं आणि कमी पाण्यावरचे पिकं कसे घेता येतील ह्याची मी तुम्हाला सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करीन. तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. शेततळे घेताना आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, हे माझे वैयक्तिक फोटो आहेत, पण मी जे माझ्याकडून काही चुका झाल्या ते तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ दाखवतो आहे. शेततळे घेताना आपल्याला चांगल्या जमिनीचा वापर करायचा आहे आणि जर खडकार मुरमाड जमीन जर घेतली आपण तर दगडं लागून त्यावेळेस ब्लास्टिंग आपल्याला घ्यावं लागते, त्याच्यामुळे जी ब्लास्टिंगमध्ये खर्च होणार आहे ते खर्च तेवढा आपला त्याच्यात बचत होईल, त्याच्यामुळं मी हा मुद्दाम व्हिडिओ टाकतो आहे. ज्यावेळेस खोदकाम करायचं आपल्याला त्यावेळेस आपल्याला एक काळजी घ्यायची की जी माती काळी माती निघन चारही बाजूने आपल्याला 3-3, 4-4 प्रास तरी चारही साईडला टाकून द्यायची, जेणेकरून आपल्याला माती टाकते वेळेस म्हणजे ज्यावेळेस खडे हे लागतील त्यावेळेस आपल्याला ती माती कामाला येईल, म्हणजे ज्यावेळेस जमिनीवर म्हणजे ज्या शेततळ खांद्याच्या नंतर शेततळ्याच्या बुडाला किंवा शेततळ्याच्या साईडनी आतल्या बाजूने माती टाकायची त्यावेळेस ती माती आपल्याला कामाला येईल. आता हे शेततळ पूर्ण खोदकाम झालेलं आहे. आता तुम्ही पाहताय ज्यावेळेस हे बाहेर जे सी बी मशीन निघती म्हणजे पोकलेन मशीन ज्यावेळेस निघती त्यावेळेस आता हे राहिलेले खडे आहेत, हे खडे पूर्णपणे आपल्याला येचून घ्यायचे आहेत. येचून घेतल्याच्या अगोदर काय करायचं, ज्यावेळेस खोदकाम करतो त्यावेळेस मध्यभागी आपल्याला खड्डा दिसतो तुम्हाला, ते एक मोठा खड्डा घ्यायचा आहे, जेणेकरून हे मधले जे बाहेर काढायला दगडं बाहेर काढायला खूप त्रास होतो, त्याच्यामुळे त्या खड्ड्यामध्ये आपल्याला दगडं टाकून वेचून ते खड्डा पूर्णपणे बुजून घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस आपल्या शेततळ्याला दगड लागते त्या दगडाच्या बाजूला थोडी पिचिंग करून त्यावेळेस माती त्याच्यात टाकून घ्यायची. तुम्ही पाहता हे दगड मला टोळे लागले होते आणि ज्यावेळेस आपण माती बाहेर टाकलेली असते त्यावेळेस ती माती आतल्या बाजूनी टाकून घ्यायची मशीनने हो कशाने हो, आणि ती मशीन माती आपल्याला लेबरच्या साह्याने आतमध्ये टाकून घ्यायची. आता तुम्ही पाहताय मी कशी टाकतो आहे, हे पूर्णपणे असे हे दगड हे ते नंतर बाहेर काढायचे, काही दगड ब्लास्टिंगला लागले होते बाहेर काढायचे राहिले होते, आता हे घनघुट्याने पण फोडले होते मी दगड. आता तुम्ही पाहता ह्या ट्रॉलीने मी पूर्णपणे माती पूर्ण खालच्या बाजूला म्हणजे आतमध्ये जे पृष्ठभाग म्हणजे बुडातला जे भाग आहे त्या बुडातल्या भागावर मातीचा असा थर मी अर्ध्या फुटाचा जो पस टाकलेला आहे, जेणेकरून आपल्या ह्या कपड्याचे ज्यावेळेस आपण कपडा टाकू त्यावेळेस कपड्याचं पूर्णपणे संरक्षण होईल आणि ह्याचं जीवनमान वाढल्याच्यानंतर आपला पण खर्चाचा खूप बचत होईल. त्यामुळे हे साईडला माती नाही टाकली तरी चालतं आहे, पण ज्यावेळेस आपण बुडात माती टाकू, बुडात माती टाकणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर समजा खाली कोणतं जर हे असलं तर त्याचा परिणाम होतो आहे. आणि माती टाकण्या अगोदर समजा टाकल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण साईडला पाणी मारून घ्यायचं आहे,
पाणी मारल्याच्यानंतर आपल्याला हे रोलिंग असती, हे रोलिंग करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला जे साईडला माती न टाकण्याचं तेवढं एक बचत होईल. हे रोलिंग चालू आहे आता आपली. हे रोलिंग टाकल्याच्यानंतर जे फायदा होतो आहे म्हणजे ज्या कापडाला समजा कोणती खडा किंवा गारगूट असली तर ती गारगूट टोचू नये, आणि त्या बाजूने जर इजा झाली तर ते शेततळे फुटण्याची शक्यता किंवा लिकेज होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे कोणतं आपलं ते कागद जे ताडपत्री असते ती कागद ताडपत्री फाटण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे आपल्याला रोलिंग करून घ्यायची. आणि रोलिंग करण्याच्या अगोदर म्हणजे रोलिंग चालू असतानाच आपल्याला एक लक्षात ठेवायचे, हे तुम्ही पाहताय ह्या बाजूने एक पुढे एक खोऱ्याने पुढे जे बारीक बारीक खडे असतात ते खडे पूर्णपणे असे खोऱ्याने, आता तुम्हाला दाखवतो मी, पूर्णपणे ह्या खोऱ्याने खाली खाली ओढीत घ्यायचे, म्हणजे जेणेकरून हे खडे त्या रोलिंगला कोणता अडथळा करायचे नाही, त्याच्यामुळे आपले हे खडे बाजूला आधी काढून घ्यायचे, नंतरच त्याची रोलिंग चालू करायची. त्याच्यामुळे अगोदर पाणी मारून घेणं खूप गरजेचं आहे बरं का, जेणेकरून काय होतं आपली रोलिंग चांगली होती. तुम्ही बघताय की रोलिंग केल्यामुळे हे पूर्णपणे भिंत कशी अशी मऊ सुटूक झालेली, म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं आहे आपलं जे कागद तर आपला कागद फाटत नाही काय नाही, त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त चांगला वापर ह्याचा करता येतो आहे आणि ह्याचे आयुष्यमान खूप सुद्धा वाढत चालतं आहे. त्याच्यामुळं रोलिंग करताना व्यवस्थित काळजी घ्यायची, बाहेर हे दगडं हे असले तर साईडचे ते पण बाहेर काढून घ्यायचे. हे रोलिंग आहे, हे ट्रॅक्टर असते, ट्रॅक्टरच्या साह्याने आपलं किरणसारखं ह्याचं रोलिंग व्यवस्थित चालू असते. तुम्हाला आणखीन एकदा व्यवस्थित दाखवतो, आता बघताय तुम्ही ह्या बाहेर ट्रॅक्टर आहे, ह्या ट्रॅक्टरला बाहेरच्या बाजूला एक आपलं किरण ज्या पद्धतीचं असते तसंच ह्याला मागच्या बाजूला पुल्ली जोडून त्याला व्यवस्थित ती वायरूप असते, ही वायरूप इथं किरणसारखी एक पुल्ली बसवलेली असते, ती पुल्लीला बाहेरच्या बाजूला एक रोलर असते, रोलरचं हे चाक खाली गेल्याच्यानंतर हे वडायचं काम ते ट्रॅक्टरच्या साह्याने केलं जातं आहे. त्याच्यामुळं माणसंसुद्धा खूप कमी लागतात आणि ज्या पद्धतीने आपल्याला शेततळं करायचं आहे समजा उंचावर जर असलं तर आपल्याला थोडासा त्रास भोगावा लागतो आहे, पण ते नंतर लाईफटाईमसाठी खूप असा फायदा आहे. त्याच्यामुळं प्रत्येक शेतकरी बांधवांनी हे बघताय तुम्ही की किती मऊ भिंत झालेली, ह्याच्यामुळं काय होते आपल्या कागदाची आयुष्यसुद्धा वाढते, मी मागं पण सांगितलं तुम्हाला. त्याच्यामुळं आपल्याला ह्या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि शेततळ्या प्रत्येक शेतकऱ्याने जर केलं तर आपल्या भविष्यात येणारा समजा हे दुष्काळ किंवा काही जर असलं अडचणी येत असल्या तर आपल्याला हे व्यवस्थित करता येते. आता मागील त्याला शेततळ्यामधून पण आपल्याला ह्याच्यातून सहभाग घेता येतो आहे, मागील त्याला पूर्णपणे 100% अनुदान आहे आणि हे जर माझं हे शेततळ सामूहिक शेततळ आहे, सामूहिक शेततळ्यामधून आपल्याला 60-70% शासन पैसे देते. आपल्याला जर 4 मीटरचं जर खोदायचं असलं तर होईन तेवढं खोदकाम जास्तच घ्या, जेणेकरून हे नंतर काम होत नाही. त्याच्यामुळं घेताना जमीन चांगली निवडा, भारी जमीन जर निवडली तर खूप चांगलं आहे, कारण हलक्या जमिनीत घेतलं तर दगड गोटे जास्त लागल्याच्यानंतर मग आपल्याला खूप परेशानी होते. कारण मला जे अनुभव आले ते तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि हे शेततळं बनवताना मला एवढं मोठं सहकार्य लाभलं ते म्हणजे आपले संतोष दादा कांबळे यांनी खूप अशी मदत केली, कारण हे शेततळं झाल्याच्यानंतर मला ताडपत्री घ्यायला आर्थिक अडचण भरपूर होती, पण शेततळं करताना दादाने खूप अशी मदत केली, जेणेकरून मी शेततळं झाल्याच्यानंतर हे शेततळं पुढच्या वर्षी करण्याच्या अंदाजात ह्याच्यात होतो. पण दादा म्हणले की वा, आणखी विशेष म्हणजे त्या दादांना मी आणखी समोरासमोर पाहिलंसुद्धा नाही, फक्त आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी का माझ्यात काय बघितलं काय मला माहिती नाही, पण त्यांना असं वाटलं की ह्यांना मदत करावीशी वाटली, त्यांनी खूप अशी मदत केली. त्यांचा आकडा मी सांगूसुद्धा शकत नाही, माझ्या कल्पनेशक्तीच्या बाहेरचा आकडा त्यांनी माझ्या अकाउंटवर पाठवला आणि 4 दिवसात माझे शेततळ्याचं काम पूर्ण झालं. त्या दादांचे मनपूर्वक आभार आपल्या कुटुंबातर्फे, माझ्यातर्फे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रेमाने मी जे हा यशस्वी जे प्रयोग करतो आहे आणि तुमच्यापर्यंत मी जे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ते असंच माझ्यात ईश्वर आणि भगवंत माझ्याकडून करत घेऊ आणि तुमच्यापर्यंत मी सांगण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करत राहू
अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो. आणि प्रत्येक शेतकऱ्याने असं शेत करावं आणि संत दादाला भरभरून आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मित्रांनो आता तुम्ही बघताय की पूर्णपणे असं शेतळ्याच्या पूर्ण भिंती अशा मऊ झालेल्या आहेत आणि हे खोऱ्याचं काम पण आपल्याला भरपूर व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढे येणारा अडथळा हे होणार नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगतो की बाबा होता होईल तेवढं शेतळं चांगल्या जमिनीत घ्या, उंचाव घ्या आणि कागदपत्रं लागणारे ह्याला लागणारे कागदपत्र जर तुम्हाला माहितीच आहेत, सातबारा आठ नजरी नकाशा सामूहिक शेततळ पाहिजे असलं तर दोन्ही शेतकऱ्यांचे कागदपत्र द्यायचे. आता अस्तरीकरणाचं बघू, अस्तरीकरण करताना ज्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये फळे असती 3x7 एक फळे असती म्हणजे 3 म्हणजे आता एक फुटाची अशी रुंदी अशी म्हणजे 12 इंचाची फळी असती आणि 5 ते 4 ते 5 फुटाची लांबीची फळी असती त्याला दोरी गुंडाळी असती आणि ती पंचिंग करताना व्यवस्थित पंच करायचे म्हणजे ते हे करायचे त्याचं पॅच म्हणजे काय म्हणते त्याला शिवून घ्यायचं पूर्णपणे असं म्हणजे जॉईंट त्याचं जे असते त्याच्या जॉईंट व्यवस्थितपणे घ्यायचं आहे. घाई गडबड अजिबात करायची नाही. लाईटची व्यवस्था असेल तर चांगली लाईट असते ती तरच लाईट जोडा, नाहीतर आपल्याला जनरेटरची सोय करावं लागेल जेणेकरून लाईटची व्यवस्था व्यवस्थित म्हणजे त्याला जी जनरेटरची लाईट असते ती सारखी लाईट असते आणि ही जी लाईट इलेक्ट्रिसिटी लाईट असते आपली तर त्याने काय होते लाईट कमी जास्त जर झाली तर जॉईंट हे कमी जास्त होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने हे करायचं आहे. आणि कंपाऊंड हे शेततळ होण्या अगोदर म्हणजे कंपाऊंड जाळे बसण्याच्या अगोदर आपल्याला कंपाऊंड घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण कुत्रे मांजर पडणार नाहीत आणि आपलं शेततळ हे टाकल्याच्या नंतर आपल्याला हे पाणी टाकायचं आहे. पाणी टाकण्या अगोदर त्याच्यात चारही बाजूनी हे पोते मातीचे पोते भरून ठेवायचे जेणेकरून ताडपत्री ही वारे नेहमी उडणार नाही ही घ्यायची. आता शेततळ्यात आपण पाणी सोडलेलं आहे. आपण केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. राम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाण्याचा वापर कटकसरीने करा जेणेकरून आपल्या भविष्यात येणाऱ्या अडचणीला आपल्याला आणखीन काही आपल्याला काही संकट येणार नाही ह्याची काळजी घ्या. जास्तीत जास्त झाडं लावा, जास्तीत जास्त पाणी साठवा आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून येणारे जे पीक आहेत ते कमी पाणी येणारे पीक पद्धती आपल्याला वापर करायचा आहे आणि सेंद्रिय शेतीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने तुम्ही शेती करा अशीच माझी तुम्हाला कळकळून विनंती जेणेकरून आपल्याला जे होणारे पुढे संकट येणार आहेत ते संकट येणार नाहीत. पाण्याचा वापर कमीत कमी करून आपल्या भूमातेला जिवंत ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण नवीन नवीन माहिती पाठवण्याचा मी तुमच्यापर्यंत प्रयत्न करतो आहे. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद.